जिंतूर चैतन्य देव गुरुकुल आश्रम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. कोरोनामुळे 2 वर्षापासून धार्मिक कार्यक्रम थांबले होते, परंतु आता कोरोना काळ संपल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे भक्तिमय वातावरण दिसून आले. शहरातील मुंढा परिसरात गुरुकुल आश्रम या ठिकाणी संत गजानन महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अविरितपणे दरवर्षी प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी तो साजरा झाला आहे. 7 दिवस श्री रामायण कथा संपन्न झाली. दररोज भजन, कीर्तन, पूजन, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह दररोज रात्री प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन संपन्न झाले. तर काल्याचे कीर्तन माऊली महाराज मुडेकर यांचे अतिशय सुश्राव्य मार्गदर्शन लाभले. शहरातून प्रगट दिन सोहळ्यानंतर भव्य दिव्य शोभायात्रा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. भक्तांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत असून महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली आहे. बळीराज बराडे, झूम ऑन न्यूज, जिंतूर. संत श्री गजानन महाराज यांचा प्राकट्य दिन यावर्षी थाटामाटामध्ये चैतन्योदय गुरुकुल आश्रम या ठिकाणी रामकथा, हरिकीर्तन, भजन, पूजन यांनी सर्व संपन्न झाला आणि आज महाप्रसाद हे मोठ्या प्रमाणात सर्व गजानन भक्त परिवाराच्या वतीनं करण्यात येणार आहे. अशाच प्रकारचं दरवर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम वाढत जाईल अशी भगवंताला प्रार्थना आहे.